जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकांसह 8 कर्मचारी गंभीर जखमी झाले असून जखमींवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्यात सहभागी शालूसिंग शेवाळे, अशोक बंडू भेल, श्रीराम भेल, प्रमोद विश्वनाथ सुरवाडे, प्रदीप रवींद्र कोळी, मंगल ज्ञानेश्वर ठाकरे, पंकज देवीदास ठाकरे, रितेश जितू मोरे, दीपक अशोक पवार, अमोल हरदास सोनवणे, आकाश सुनील पवार, युवराज सुखराम पवार, आकाश पवार यांच्यासह 300 ते 400 जणांवर भादवी कलम 307, 308, 353, 332, 333, 143, 147, 148, 149, 141, 142, 435, 323, 504, 506, 427 प्रमाणे जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 14 आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळावरून तर व्हिडिओ चित्रणातून ओळख पटवत अटक करण्यात आली असून त्यांना जामनेर न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।